आठवड्याभरात राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राज्याची सगळी सूत्र ही राष्ट्रपतींच्या हाती जाऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असं मोठं विधान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे। महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र असं संबोधतो। पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारची स्थिती यापूर्वी कधी उद्भवली नव्हती आणि यापुढेही उद्भवणार नाही असा विश्वास सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केला। राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल असंही ते म्हणाले। निवडणुकीचे निकाल लागून आता आठवड्याभरापेक्षा अधिक काळ झालाय, त्यातच सत्ता वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाहीये। अशातच भाजपा मोठा पक्ष ठरला असला तरी शिवसेना सत्तेचं समसमान वाटप आणि 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाच्या आपल्या मागणीवर ठाम आहे। आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी संतोष मोरे फोनलाईन वरून जोडले गेलेत। काय सांगाल संतोष? गेल्या 8 दिवसापासून महायुतीला मोठ्या प्रमाणात जनादेश मिळाल्यानंतर सुद्धा ही मुख्यमंत्री पदासाठी भाजप शिवसेनेमध्ये सुरू असलेली रस्सीखेच पाहता मुख्यमंत्री आंतर पक्ष जाण्यासाठी शिवसेना भाजप पक्षाकडून दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात होता। त्याच प्रमाणात आता संजय राऊत यांना म्हटलेलं आहे की ठरल्याप्रमाणे 2.5 वर्ष भाजप आणि 2.5 वर्ष शिवसेना असा सत्तेचा वाटा असला पाहिजे। मात्र भाजपला हे मान्य नसून खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की 2.5 वर्ष असे कुठलेही मुख्यमंत्री पद वाटून देण्यात येणार नाही आहे। त्यामुळे आता भाजपच्या विरोधात शिवसेना मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेली आहे। त्याच प्रमाणात राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने सुद्धा एक खळी कळत बाहेरून शिवसेनेला पाठिंबा देऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री करून भाजपला कुठेतरी महाराष्ट्राच्या सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस करून करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने आज दिल्लीमध्ये काँग्रेसची महत्वाची नेत्यांची बैठक सोनिया गांधी सोबत होणार आहे आणि त्यानंतर पुढील दिशा महाराष्ट्रातील राजकारणात ठरवण्यात येणार आहे। आता त्याच पार्श्वभूमीवर आज सुधीर मुनगंटीवार यांनी एक असं मोठं वक्तव्य केलेलं आहे की जर गेल्या 8 दिवसात जर कुणी सत्ता स्थापने दावा जर नाही केला तर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागून काही महिन्यामध्ये पुन्हा महाराष्ट्रामध्ये निवडणुका होऊ शकतात। अशा पार्श्वभूमीवर एक महत्वाच्या नेत्यांकडून हे वक्तव्य आल्यामुळे आता पुन्हा राजकीय महाराष्ट्राचे राजकीय वातावरण पुन्हा तापलेले आहे आणि आता हे पाहण्याचं मोठं एक शिवसेना आणि भाजपला हे मोठं एक आव्हान असणार आहे की नेमकं सत्तेचं समीकरण कसं जुळून येणार आणि कोण मुख्यमंत्री पदाचे दावेदार कोण असणार आहे। येत्याच 1-2 दिवसांमध्येच हे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे। धन्यवाद संतोष दिलेल्या माहितीबद्दल।